नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालक बंधु भगिनींनो, आज आपण इयत्ता 10वीच्या रासायनिक अभिक्रिया व संकीर्णे या पाठाचा अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रासायनिक अभिक्रियांचं लेखन कशा प्रकारे केलं जातं याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर त्याचे काही नियम आहेत ते आपण आज अभ्यासू। तर विद्यार्थी मित्रांनो, रासायनिक अभिक्रियांचं लेखन करत असताना डाव्या बाजूला जी आहेत हे अभिक्रियाकारके लिखाण करत असतात आणि उजव्या बाजूला जी आहेत हे उत्पादितांचं लिखाण त्या ठिकाणी केलं जातं। त्या ठिकाणी अभिक्रियाकारकांपासून तर उत्पादितेकडे जाणारा बाण जो आहे हा दिशादर्शक म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा नियम असा आहे की जर अभिक्रिया करत असताना जर एकापेक्षा जास्त त्या ठिकाणी अभिक्रियाकारके असतील तर त्यांच्यामध्ये बेरजेचं चिन्ह त्या ठिकाणी वापरलं जातं। उत्पादित जर जास्त असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा बेरजेचं चिन्ह त्या ठिकाणी वापरलं जातं। फळ्यावर एक उदाहरण दिलेलं आहे ज्यामध्ये अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्यामध्ये बेरजेचा वापर केलेला तुम्हाला दिसत आहे।